लेट मी शो यू द व्यू अँड द प्लेस. जस्ट वेट अ मिनिट, मी खाली उतरतो आहे. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग टू एव्हरी वन अँड वेलकम बॅक टू अवर न्यू व्हिडिओ. चमचमाता न्यू व्हिडिओ. सो काय होतं ना, लॉकडाऊनमध्ये म्हणजे खूप लोकांनी केस वाढवले आहेत, खूप मोठी मोठी हेअर झाली सगळ्यांची, आणि माझी तर मी आज पहिल्यांदा आयुष्यात पहिल्यांदा एवढी मोठी केस केली आहेत. वाढून तर जातात लॉकडाऊनमध्ये, सगळ्यांचेच एक्सपिरियन्स आले असतील केस वाढवण्याचे, पण यांना मेंटेन करायला खूप अवघड आहे बाबा. म्हणजे प्रत्येक 2 दिवसात धुणं, त्यांना व्यवस्थित ठेवणं, ऑइलिंग अँड ऑल, बाबा खूप अवघड काम आहे. सो मी तेच जस्ट आंघोळ केली आणि वरती आलो. आता त्यांना सुकवायला वरती यावं लागलं मला, ते कोरडे होत नाहीत तोपर्यंत. काही करता येणार नाही मला, सिरम किंवा ऑइल काहीच लावता येणार नाही. अँड वन मोर थिंग गाईज, की माझा जो मागचा व्लॉग आहे तो खूप जास्त लेट आला. त्याचा मागे खूप सारे रिझन होते, कारण की माझा ह्या फोनमधला डेटा करप्ट झालेला, आणि तो जो व्लॉग टाकलेला आहे तो मी अँड्रॉइड फोनमध्ये बॅकअप देऊन ठेवलेला, म्हणून तो माझा तेवढा व्लॉग आला. सो आय विल मेक शुअर की व्हिडिओ खूप पटापट टाकेन आणि खूप लवकर लवकर व्हिडिओ येत जातील याचं पुढं. सो येस, चलो करते दिन की सुरुवात अँड बघूयात काय होतं, कसं होतं रुटीन. एक 2-3 कामं पण आहेत बाहेर जायचे, सो तेही तुम्हाला ब्लॉगमध्ये दिसेल. सो चलो स्टार्ट करते आज की सुरुवात. चला चलो, दुपारचे वाजलेत, 2:30 बघू शकतात, 2:30 वाजलेत, आणि आता आपण जाऊयात बाहेर. बाहेरची जेवढी पण कामं आहेत, घरची जेवढी कामं आहेत, गॅस सिलेंडर नाव ते करूयात, आणि अजून 2-3 कामं आहेत तेही तुम्हाला दिसतील. सो लेट्स गो, लेट्स गो. ओ भाई, पंखा चालू हो गया. चलो चला. आधी चहा घेऊयात, सगळी कामं स्टार्ट करायच्या आधी चहा पिऊयात. चहा पिऊन झाल्यावर मग कामं स्टार्ट करूयात, जे एक एक कामं आहेत छोटी मोठी. आधी मेजर काम आहे, त्याला सिलेंडर घ्यायचं आहे, सिलेंडर नाही घ्यायचं आहे, सिलेंडर नवीन कनेक्शन घेतले, त्याचे पैसे भरायचे आहेत. ते पैसे भरून झाल्यावर मग आपण बाकी छोटी मोठी कामं ते संपूयात. सो आधीच्या मग काम चाललो. सो आपला चहा पिऊन पण झाला आहे, आणि दिवसाचं पहिलं काम आहे की आपण न्यू गॅस कनेक्शन घेतलं आहे, त्या गॅस कनेक्शनचे पैसे भरायचे आहेत आपल्याला, आणि त्याचं पुढेच आपण ATM आलो. निघालते आम्ही 4-5 लाख रुपये. आलो आहे आपण आता इथं पैसे भरूयात, पैसे भरून आणि इथून निघूयात. आता फायनली डन झालं आहे सिलेंडरचं काम, सिलेंडर उद्या फ्लॅटवर येऊन जाईल. आता हे ठेवू आपण डिक्की मारू. ओ भाई साहेब, एक नंबर, हे डिक्की उडून द्या. छोटी मोठी कामं सगळी झाली आहेत, गॅस कनेक्शनचे पैसे भरून झाले, 2-3 कामं जी होती तीही झाली आहेत, आणि आता संध्याकाळचे वाजले 6:30. आपण जाऊया जिमला, ऑलरेडी 2-3 दिवस गॅप झाला आहे जिमला. सो बघूयात जिम कशी आहे काय, आणि आज माझा बॅक बायसेप वर्कआउट आहे. सो लेट्स सी. चलो भाई, फायनली आ गए जिम. ये रही मेरी जिम, सिल्वर स्पोर्ट्स क्लब, एंड देखते यहाँ पर कैसे होता है हमारे कलर. पूरा अमर है भैया, कोई नहीं है यहाँ पे. कुछ भी बोल दो. आई लव यू गाइस सो मच. चलो जिम करते हैं, दिखाते हो. Thank you.
वापस डन। चलो अभी मेन वर्कआउट करते बैक बाइसेप, सो लेट्स गो। सो यस, फाइनली जस्ट डन विथ माय वर्कआउट। बैक बाइसेप दोघे झालेत, आय एम डेड। सो सकाळचे वाजलेत 4:30। सहसा मी एवढ्या लवकर उठत नाही, पण आम्ही लोक झोपलोच नाही आहेत तर उठायचा प्रश्नच येत नाही। आम्हाला खूप जास्त भूक लागलेली, आम्हाला म्हणजे मी आणि हा माझा मित्र बाळा, तर आम्ही आलोत पोहे खायला। खूप जास्त भूक लागलेली, सो हे खाल्ल्यानंतर आम्ही झोपू किंवा काय पुढचा प्लॅन आहे सो ते बघू। सो तोपर्यंत चलो। तिथला जो चहा होता ना तो खूप जास्त पांचट होता, सो आम्ही आता घरी येऊन चहा बनवतोय दोघंही। आता चहा पिऊ, सकाळचे किती वाजले जातो, 5:15 वाजलेत काहीतरी। चहा पिल्यानंतर अजून आमचा एक प्लॅन आहे, पहाटे 6:00 निघायचा इथून। 6 इथून निघू आम्ही आणि एक खूप भारी आहे काहीतरी, ठीक आहे, तिथं गेल्यावरच तुम्हाला सांगतो काय ते। सो चहा एन्जॉय करू, नंतर आपण तिथंच भेटू डायरेक्ट। जिथली गोष्ट करतोय मी, जिथं आम्ही प्लॅन केला जायचा, म्हणजे आज फुल नाईट झाली, आम्ही झोपलो नाही आहेत। दुसरा दिवसही उगवला आहे, सकाळी झाली। चलो येई बॅचलर लाईफ, सो आय एम एन्जॉईंग बॅचलर लाईफ राईट नाव। चलो तिथं गेल्यावरच भेटू आता। सो जेव्हा मी चहा बनवत होतो तेव्हा तुम्हाला सांगितलेलं की चहा पिऊन आम्ही कुठल्या तरी एका प्लेसला जाणार आहेत, आणि आम्ही गाडी पार्क करून दिली इथं। बघू शकता तुम्ही, हा मागचा रस्ता आहे तो एक, बघा आता एक गाडी जाईल तिथून। ही बघा, ही गाडी जाते तिथं, एक तो रस्ता, आम्ही खाली उतरवली गाडी आणि लेट मी शो यू द व्ह्यू अँड द प्लेस। जस्ट वेट अ मिनिट, मी खाली उतरतोय। उतरल्यानंतर मी हा प्लेस दाखवतो, जो इथं पीस आहे आणि जी शांतता आहे आणि जो व्ह्यू आहे ना, ऑसम। म्हणजे याची गरज आहे, म्हणजे असं आपण म्हणतो ना की वीकेंड आमचा एकदम चांगला गेला आहे आणि खूप बरं वाटतंय। सो असंच माझा सोबतही होत आहे सध्या, खूप दिवसांनी असा व्ह्यू आणि असा प्लेस सापडला आहे फक्त या पोरामुळं। याने सजेस्ट केला हा प्लेस, आणि हा कायम येत राहतो, सायकलिंग करतो किंवा अशा प्लेसेसवर जात राहतो। सो आपल्या गाडीला काही रिस्क आहे की नाही आपल्याला नाही माहिती, इथं लावली आपण। सो चलो तिथं पोहोचू, थोडंसं डिस्टन्स आहे, ते पायी चालून आपल्याला कवर करायचं आहे। आता माझा प्लॅन नव्हता की अशा ठिकाणी आपण कुठं जाणार आहेत, म्हणून मी चप्पल घालून आलो आहे। सो ठीक आहे, चलत आहे हळूहळू।
जस्ट अ मिनट वाह खूब भाई प्लेस होता होगा कंडीशन है ना सो परेशान मत होना वाह बस उसका या एंड वी रीच्ड लेट मी शो यू द व्यू एंड द प्लेस जस्ट वेट मतलब कैमरा टर्न कर दे लुक एट दिस व्यू लुक ऐट दिस ब्यूटिफुल व्यू अँड दिस ब्युटिफुल हिडन प्लेस ॲक्च्युली हे कोणाला माहिती नाही आहे की हा प्लेस कुठं आहे काय ज्यांना माहिती आहे त्यांनाच माहिती आहे तुम्हाला टेल मी कुठल्या गावात आहे हा नांदेड हा मंदिर असतो त्यांना हे पण लागलं तुमच्याकडे सॉरी सनराईज होतो वा सो आम्ही अशा भारी प्लेसवर येऊन जे चहा लवर आहेत त्यांनाच माहिती आहे की चहाचं महत्त्व काय असतं अशा प्लेसेसवर सो आम्हाला माहिती होतं इथं काहीच भेटणार नाही सो आम्ही येतानाच चहा घेऊन आलो इथे सो आता मस्त लोकेशन प्लस चहा दोघे एन्जॉय करू आम्ही यस आयुष्य तर सगळेच जगतात आणि सगळ्यांनाच कामं असतात सुट्ट्या असतात विकेंड असतात पण कोणी आपला टाईम कसा घालवतं किंवा कोणाला कसा युटिलाइज करायचं असतो त्यांच्यावर असतं सो आम्ही अशा प्रकारे आम्ही आमचा विकेंड एन्जॉय केला परत तुम्ही बघू शकता मागचा सो असा सनराईज बघायला भेटल्यावर अजून काय पाहिजे आयुष्यात बेस्ट विकेंड असंच कुठेतरी तुम्हीही फिरत राहा अशा फिरल्यामुळेच तुम्हाला एक आयुष्याची किंमत किंवा आयुष्यात कसं जगता येईल ह्या गोष्टी समजतील सो येस आम्ही तेच करतो आहे सो थँक्स टू दिस मॅन आम्हाला इथं घेऊन आला आणि असंच आम्ही आता ठरवलं आहे की प्रत्येक आता विकेंडला असं कुठंतरी कुठला तरी प्लेस हे करायचा फिरायचा किंवा तिथं जाऊन थोडं चिल मारायचं सो चलो बघू याच्यानंतर काय प्लॅन आहे काय नाही व्ह्यू इतका भारी आणि एवढी शांतता नाही इथे वाव खूप भारी सो संध्याकाळचे वाजले 6, 7:30, 8 समथिंग काहीतरी मी घड्याळ नाही बघितली उठलो फ्रेश झालो आणि अजूनही माझा डोळ्यात झोप भरभरून आहे भरभरून दादा आला त्याने उठवलं तेव्हा जाऊन मला जाग आली अजून पण मला खूप जास्त झोप येते बिकॉज पूर्ण नाईट जागरण एक मिनटं झोप नाही इकडं तिकडं फिरणं त्याच्यानंतर लगेच आम्ही नदीवर गेलो खूप साऱ्या गोष्टी सो पॉईंट असा होता की आम्ही नदीवर गेल्यानंतर माझा बॅटरी पर्सेंटेज फक्त 1% होता या फोनमध्ये आणि दुसऱ्या फोनमध्ये पण सेम होता सो दोघेही फोन डेड झालेले सो आय वॉज नॉट एबल टू शूट मोर कंटेंट ऑर मोर व्हिडिओज सो तिथून डायरेक्ट एक दोन प्लेसेस अजून गेलो एक दोन ठिकाणी गेल्यानंतर डिरेक्टली घरी आलो जेवण केलं आणि झोपलो झोपल्यानंतर आता उठलो आहे सो येस आजचा व्हिडिओमध्ये बस संपवत आता व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज डू लाईक डू शेअर डू कमेंट बेस्ट पार्ट कुठला होता प्लीज सजेस्ट मी किंवा कमेंट करा काय चुकलं असेल काय इम्प्रूव्ह करायला पाहिजे काय आवडलं ते तुम्ही कमेंटमध्ये बिंदास लिहू शकतात आणि प्लीज मेक शुअर करा की तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं आहे बिकॉज 80% लोक आहेत की व्हिडिओ बघतात आणि तसेच जातात प्लीज डोंट डू दिस व्हिडिओला चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तुम्हाला जे आवडेल ते करा आणि त्या बाजूचा जो घंटा आहे त्याला दाबून चेपून त्याला ठेसून टाका आणि नोटिफिकेशन ऑन करून घ्या जेणेकरून तुम्हाला पुढचा व्हिडिओ जेव्हा येईल तो मेक शुअर तुम्हाला आधी दिसेल सो येस चलो स्वतःची काळजी घ्या घरच्यांची काळजी घ्या आजूबाजूचा जो परिसर आहे त्याला खुश ठेवायचा प्रयत्न करा आपण भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये सो तब तक के लिए चलो खुश रहो आबाद रहो जाबी रहो नाही दादाचा एक डायलॉग आहे ना खुश रहो आबाद रहो चाहो अहमदाबाद रहो या हैदराबाद रहो तर चलो बाय